तर हे बघा, हे आहेत वाट्या, लक्षात असू द्या. तर काही महिला, एका महिलेचं असं म्हणणं आहे की मला ह्या वाट्या नाही आहेत, म्हणजे मला छाती नाही आहे, तरी पण मी वाट्या दाखवत फिरते. तर मला काही व्यक्त्या महिलेला पण हा प्रश्न आहे. नमस्कार, मी मोहिनी हजारे, कसे आहे? आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे. तर छाती या विषयावर मला बोलायचं आहे. छातीला वाट्या म्हणतात. आधी पुरुष कसे होते की पुरुष लोक स्त्रियांच्या स्तनाला किंवा छातीला नाव देत होते, तिचे आंबे बघा किंवा तिचे टरबूज बघा, असे फक्त पुरुष लोक नावं देत होते. आणि आपण स्त्रियांना असं वाटते की पुरुषांची नजर खराब आहे. पण मला सोशल मीडियावरच्या काही स्त्रियांबद्दल बोलायचं आहे. मी नाव कोणाचं घेणार नाही आहे, कारण मला नाही वाटत की त्या लोकांचं नाव घेऊन त्या लोकांना मोठं करायचं आहे. बाकी तो ज्यांना माहितीच आहे की सध्या युट्यूबवर काय सुरू आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीवर बोलल्या जाते, ते माझं शरीर असो, ते माझे कपडे असो, ते माझं राहणीमान असो, की ते माझं घर असो. मी स्वतंत्र भारतात राहते. मी काय प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला तिच्या आवडीनुसार राहण्याचा, तिच्या आवडीनुसार लग्न करण्याचा, तिच्या आवडीनुसार कपडे घालण्याचा अधिकार आहे. आणि ही युट्यूबवरची हुकूमशाही जरा जास्त चालत होती. 15 दिवस मला ते मेडिसिन घ्यावं लागले दूध कमी करण्यासाठी. नंतर ते दूध कमी झाले आणि त्या गोळ्यांचा इफेक्ट असा झाला की माझी छाती पण कमी झाली. तरी पण स्वराज त्याच्यानंतर तेव्हाच मग माझं बाळ गेल्यामुळेच असली कारण माझ्या डायव्हर्सचं मध्ये भरपूर तर कारण होतेच, माझ्या पहिल्या लग्नाचं डायव्हर्स घेण्याचं पण नेमकं कारण हे पण होतं की त्या माणसामुळे, माझ्या पहिल्या नवऱ्यामुळे माझ्या बाळाचा जीव गेला होता. आणि म्हणून मग मी तेव्हा डायव्हर्सचा निर्णय घेतला होता. आणि त्याच्या किती वर्षानंतर स्वराज कार्यक्रमाला गेली होती. म्हणजे आता तुम्हाला माहित आहे गौरी गणपती आहे, त्याच्यानंतर राशीचा स्वयंपाक असते, त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं जेवण असते, असे भरपूर कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे मी तिथं गेली होती. आणि मुळात घरी गणपती बाप्पा आहे. त्याच्यानंतर माझ्या इथं तुम्ही सर्वजण विचारत आहे की बाबा गौरीचं आगमन कधी आहे. तर मी गौरी कोजागिरी पौर्णिमेला बसवत असते. तर मला या विषयावर सकाळीच बोलायचं होतं, पण मला एका देवस्थानी ठिकाणी जायचं होतं. परंतु माझ्या डोक्यात ते सकाळपासून घुमत होतं की बाबा एखादी स्त्री एखाद्या महिलेच्या छातीवर कशी काय बोलू शकते. एक मिनिट. तर हे बघा, हे आहेत वाट्या, लक्षात असू द्या. तर काही महिला, एका महिलेचं असं म्हणणं आहे की मला ह्या वाट्या नाही आहेत, म्हणजे मला छाती नाही आहे, तरी पण मी वाट्या दाखवत फिरते. तर मला काही व्यक्त्या महिलेला पण हा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर मला सर्व जनतेला प्रश्न आहे. माझ्या तुम्ही रील्स बघितलेल्या आहेत, तरी मला क्रिंज हे नाव देण्यात आलेलं आहे. माझ्या कुठल्याच रील्समध्ये मी क्रिंजपणा करत नसते, मी अंग प्रदर्शन करत नसते, माझी साडी ही चोपून असते. 10 म्हणजे मला कितीही वेळ लागो मी साडी व्यवस्थित चोपून घालते, तरी पण या लोकांनी मला लेबल लावलेलं आहे क्रिंज. ठीक आहे, लावलं. आता मला त्या लोकांना व्हिडिओ मार्फत विचारायचं आहे की जे मी एका महिलेला, तिने मला त्रास दिला म्हणून मी बोलली होती, आज माझ्या छातीला इथं वाट्यांचं रूपांतर देण्यात आलेलं आहे, तर आता ते लोक कुठं गेले? आता तुम्ही कुठं गेले? फक्त पुरुषांचं नाव बदनाम आहे. ते पुरुषांच्या स्त्रियांच्या स्थानांना ते काय म्हणतात, आंबे म्हणतात, तरबूज म्हणतात. ठीक आहे ना, मला नाही आहे, मी इथं प्रदर्शन करायला बसलेली नाही आहे, किंवा मी बाजारू नाही आहे की मी माझ्या शरीराचं प्रदर्शन करीन आणि पैसे कमवणार. त्याच्यामुळे माझ्या शरीरावर तुम्ही बोलले. आणि जी बाई म्हणते ना, तुम्हाला मी भेटली होती तेव्हा माझ्या अंगातून वास येत होता, तर मला तिला सांगायचं आहे आणि जनतेला पण सांगायचं आहे की जेव्हा एखादी स्त्री बाळती नसते तेव्हा स्वराज 1 वर्षाचा, म्हणजे 8 की, म्हणजे त्याचा बर्थडे यायचाच होता, तो 11 महिन्याचा होता, आणि तेव्हा मी माझ्या मुलाला दूध पाजत होती. ठीक आहे, जेव्हा एक आई दूध, म्हणजे दुधा अवस्थेत असते, म्हणजे गरोदरानंतर ती ज्या पिरियड मधून जाते, म्हणजे 1 वर्ष भर ती जेव्हा आपल्या बाळाला दूध पाजते ना, जेव्हा ते बाळ दूध पितं ना, तेव्हा ती तो छातीला त्याचं तोंड लावून तो दूध पित असतो. त्याच्यामुळे काही दूध तोंडातून पडते, मग ते आपल्या साडीला आणि ड्रेसला लागते. मग एक आई जेव्हा असते ना, एका आई मुलगा असते, तिला बाळ असते, तर ती तिच्या म्हणजे अंगातून दुधाचा वास येतच असतो. तू कधी आई झाली नाही का? झाली नाही का? या प्रश्नाचं उत्तर मला माझ्याजवळ त्याही दिवशी होतं.
परंतु मी दिला नाही, पण आज वेळ आलेली आहे तर देत आहे. तू मला म्हणते वासाळ बोच्याचे. आता मला त्या पहिले हे पण विचारायचं, तू माझ्या बोचात तोंड घालून वास घेतला का? तू माझ्याजवळ येऊन झोपली का? मी हे घाण बोलत आहे त्याच्यासाठी मी माफी मागते, परंतु ह्या महिला मला अशा बोलत आहे, मी याचे पुरावे सुद्धा टाकते. माझं नाव या लोकांनी बदनाम केलेलं आहे लेबल लावून, परंतु हे लोक माझ्या शरीरावर कमेंट करतात, मला बोलतात बोमिल. त्याला बोमिल नाही म्हणत, आजच्या युगात त्याला झिरो झिरो फिगर म्हणतात, बोमिल म्हणत नाही. तरी पण मी चूप होती. माझ्या कपड्यांवर बोलतात, तुझ्या बोच्यात कपडा अटकला, तुझ्या बोच्यात पॅन्ट अटकला, बोच्यात पॅन्ट अडकवून स्वामींची पूजा करते. स्वामी असं नाही म्हणत की तुम्ही पॅन्ट घाला काही घाला, फक्त तुम्ही वस्त्र घालून माझी पूजा करा. मी वस्त्र घालून पूजा करते, परंतु तुम्ही निर्वस्त्र होऊन पूजा करता, असं माझं म्हणणं आहे. इतक्या तुम्ही लाजा सोडल्या. तुम्ही ज्या माझ्या छातीला नाव ठेवता ना, तर ऐका, माझं पहिलं सगळ्यात बाळ 9 महिन्याचं झालं, ते पायाळू होतं, ते हॉस्पिटलमध्ये झालं, ते 2 दिवस राहिलं, त्याच्यानंतर ते टिकलं नाही, ते टिकलं नाही, त्याच्यानंतर त्याचा जीव गेला, त्याच्यानंतर त्याला आम्ही वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण ते बाळ वाचलं नाही. त्याच्यानंतर मला दूध भरपूर आलं होतं, अक्षरशः इथपर्यंत माझ्या गाठी झाल्या होत्या, आणि त्या गाठी वितळण्यासाठी आणि ते दूध कमी होण्यासाठी डॉक्टरने अक्षरशः मला गोळ्या दिल्या होत्या. त्या गोळ्या घेतल्या आणि 15 दिवसानंतर माझी छाती उतरली, माझ्या गाठा कमी झाल्या, आणि नंतर त्याच्यानंतरही स्वरा झाली, नंतर मी स्वराला दूध पाजलं. माझी छाती जरी कमी असली ना, तरी मी माझ्या मुलांना दूध पाजलेलं आहे. मला काही करायचं नाही आहे, मला काही कोणाला इथं शोअप नाही करायचा की माझी छाती मोठी आहे लहान आहे, मला शोअप नाही करायचा इथे. आणि त्याच्यानंतरही माझी स्वरा 3-3.5 वर्षाची होती, तर अचानकपणे मला प्रेग्नन्सी राहिली माझ्या पहिल्या नवऱ्याकडूनच. तेव्हा माझा ड्रायव्हर झाला नव्हता, माझी स्वरा तेव्हा 3 वर्षाचीच होती. तर ते बाळ 9 महिन्याचं झालं, 9 महिन्यात झाल्यानंतर बरोबर डिलिव्हरीच्या दिवशी माझा पहिला नवरा मला सोडून गेला होता. म्हणजे अक्षरशः मला बोलला मी ऑटो आणतो, आणि तो गेला तर तो आलाच नाही, आणि त्याच्या वाट मी रात्रभर बघितली, आणि त्याच्यामुळे ते बाळाचा जीव गुदमरला आणि तो पोटातच वारला. नंतर मला हॉस्पिटलमध्ये नेलं, दुसऱ्या दिवशी सीझर करून त्या बाळाला काढण्यात आलं. त्याच्यामुळे माझं दुसरं पण सीझर, म्हणजे पहिलं तेव्हा सीझर झालं होतं, आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तोच त्रास मला सुरू झाला की मला दूध यायला सुरुवात झाली, कारण एक वेळा डिलिव्हरी झाल्यानंतर दुधाची सुरुवात होऊन जात असते, आणि तेव्हासुद्धा गाठी झाल्या होत्या. तर तेव्हासुद्धा मला मेडिसिन घ्यावं लागले, 10-15 दिवस मला त्या मेडिसिन घ्यावं लागले दूध कमी करण्यासाठी. नंतर ते दूध कमी झाले आणि त्या गोळ्यांचा इफेक्ट असा झाला की माझी छाती पण कमी झाली. तरी पण स्वराज त्याच्यानंतर तेव्हाच मग माझं बाळ गेल्यामुळेच असली कारण माझ्या डायव्हर्सचं, म्हणजे भरपूर तर कारणं होतेच माझ्या पहिल्या लग्नाचं डायव्हर्स घेण्याचं, पण नेमकं कारण हे पण होतं की त्या माणसामुळे, माझ्या पहिल्या नवऱ्यामुळे माझ्या बाळाचा जीव गेला होता, आणि म्हणून मग मी तेव्हा डायव्हर्सचा निर्णय घेतला होता. आणि त्याच्या किती वर्षानंतर स्वराज झाला, स्वराजला पण 1 वर्ष मी दूध पाजलं. त्याच्यामुळे माझ्या बॉडीवर असर झालेला आहे त्या मेडिसिनचा, कारण तुम्हाला पण माहिती आहे सीझरमध्ये, सीझर झाल्यानंतर ते मेडिसिन किती भारी असते, आणि त्याच्यातल्या त्याच्यात बाळ जर गेलं असेल ना, तर भरपूर मेडिसिन आईला घ्यावं लागतात, दूध आटायला, म्हणजे आटायला पाहिजे म्हणून. त्याच्यामुळे असं आहे मला छाती कमी, मग मी काय करू? त्याच्यावर पण उपाय, जसं एखादी व्यक्ती स्त्री आई होऊ शकत नाही, तर तिला पण आई करू शकतो आजचा सायन्स प्री मॅच्युअर बेबीमुळे करू शकतो ना. तसं एखाद्या स्त्रीला छाती नाही आहे, तर फोमच्या ब्रा वापरू शकते ती. 28 साईजपासून लेडीजच्या ब्रा येतात, 28, 30, 31, 32, 34 येतात ना. मग हे सर्व जर आहे, तर तुम्ही निदान एखाद्याला खालचं पाळण्यासाठी कितपत खाली पडत आहे ना, हे दाखवून नका देऊ. बस मला सर्व स्त्रियांना एकच विचारायचं आहे की ह्या स्त्रिया माझ्या छातीला वाटी म्हणत आहे, हे कितपत योग्य आहे, आणि तुम्हाला तरी हे योग्य वाटते का? बस मला एवढंच बोलायचं होतं. आणि ज्या स्त्रिया म्हणत आहे ना की हिचा ब्लॉग वेळेवर येत नाही आहे, ही असं करते तसं करते, तर त्यांना मला सांगायचं आहे की सध्या माझं लक्ष सर्व
जरी माझा ब्लॉग येत नसेल तरी तुम्ही इंस्टाला बघू शकता. सध्या मला प्रमोशनचे कामं चालू आहेत, कारण की गणपतीपासून तर दिवाळीपर्यंत हे लेडीज ऑनलाईन शॉपिंग भरपूर करत असतात. त्याच्यामुळे ज्वेलरी प्रमोशन, साडी प्रमोशन, प्रोडक्ट प्रमोशन हे माझे व्हिडिओ चालू आहे. जरी माझा ब्लॉग येत नसेल तरी माझा प्रमोशन व्हिडिओ येत असतो, त्याच्यामुळे मला त्या व्हिडिओचे पैसे मिळतात. म्हणून मी ब्लॉग टाकत नाही. आणि हे माझं चॅनल आहे, त्याच्यामुळे मी निर्णय घेणार मला पाय टाकायचं आहे ना काही नाही. तर माझ्या व्हिडिओचा काही स्त्रियांना मला कोणाचंही मन दुखवायचा इरादा नाही आहे, परंतु ह्या लोकांनी मला मजबूर केलं बोलायला, म्हणून मी आज बोललेली आहे. हे अशी झिरो फिगर बॉडीसाठी लोक लाखो करोडो रुपये खर्च करत आहे, पण मला करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाही. मला वजन वाढवायचं नाही आहे आणि घटवायचं नाही आहे. प्रत्येक जण आपल्या परिस्थितीनुसार जगत असतो आणि त्याच्यानुसार त्याची बॉडी असते. माझ्या बाबा भरपूर टेन्शन आहे, जेवल्यानंतरही मला आराम करायला मिळत नाही, कामं भरपूर आहेत, घरचं दारचं दोन मुलांचं मला एकटीला बघावं लागते. तर मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की मला आतापर्यंत तुम्ही भरपूर त्रास दिलेला आहे, आता इथून पुढे तरी मला त्रास देऊ नका. बस बाकी जे काही कायदेशीर होणार त्याला मी तयार आहे. तर बाय बाय सर्वांना.